क्षेत्रात घेतलाच पाहिजे, आवर्तन ही वेळेत सोडलीच पाहिजेत, आणि कडेगाव कॅनाल पूर्वत पूर्णपणे चालू झाला पाहिजे. कडेगावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा संपलाच पाहिजे, निघालाच पाहिजे. अनेक वेळा आंदोलन करून उपोषण करून शासनाला प्रशासनाला जागा देण्याचा प्रयत्न करत आहोत, पण गेंड्याच्या कातडीचा प्रशासन जागा होत नाही आणि शासनही जागा होत नाही. या शासनाचा निषेध करण्यासाठी तुम्ही टेंबूच्या सर्व अधिकाऱ्यांना, कलेक्टर साहेबांना, संपूर्ण प्रशासन आणि अधिकाऱ्यांना दिलेला आहे. निवेदन 10/12/2018 दिलेलं आहे. त्याच्यापूर्वीच आंदोलन करण्यापूर्वी 16/5/2018 रोजी दिलेलं आहे. फोन वगैरे केले पण त्याबद्दल जी उत्तर आहेत ती उडवाउडीची उत्तर आहेत. ती शेतकऱ्याच्या बाजूची नाहीत, नागरिकांच्या बाजूची नाहीत, प्रशासनाच्या बाजूची नाहीत, फक्त फसवेगिरी आहे आणि फसवणूक आहे. तरी यामध्ये या कडेगाव आणि कडेगावच्या परिसरातील शेतकऱ्यांना, जनतेना, ग्रामस्थांना पाण्यासाठी न्याय मिळाला पाहिजे. पाण्यापासून वंचित आहेत.